आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन अत्यंत गरजेचे. हरिभक्त परायण सुरेश पाटील. मांजरीत नवरात्री निमित्त कीर्तनाचं आयोजन. मानवी जीवन तणाव मुक्त जगण्यासाठी भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन अत्यंत गरजेचे असल्याचं प्रतिपादन चंदूरचे हरिभक्त परायण सुरेश पाटील यांनी केलं. चिकोडी तालुक्यातील मांजरी येथील हरित क्रांती नगर वसाहतीमध्ये श्री दुर्गा माता उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित कीर्तन समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, साधू संतांनी मनुष्य जन्माचा उद्धार होण्यासाठी अनेक वाटा सांगितल्या आहेत. त्या वाटेचे अनुकरण आणि गुणांचा अंगीकार केल्यास मनुष्य जन्माचा उद्धार होऊ शकतो. आज आपल्या जीवनात क्लेश, भेदभाव, मत्सर या गोष्टीचा कलह माजला आहे, त्यामुळे आपले जीवन तणावाने ग्रासले आहे. यासाठी तणावमुक्त जीवन, सुखमय व आरोग्य संपन्न आयुष्य लाभण्यासाठी भगवंताचे दररोज किमान 2 तास तरी नामस्मरण केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सनतकुमार पाटील यांच्या हस्ते हरिभक्त परायण सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कीर्तन समारंभास तुकाराम घाटगे, मधुकर घाटगे, सुधाकर हवळे, श्रीपती हवळे, संदीप कामत, रवींद्र घाटगे, दत्ता बाने, बाळगोंड महाराज, भगवान चव्हाण, राजू खडके, रमेश गडकरी, विनोद खडके यांच्यासह मांजरी, यडूर, चंदूर तसेच मांजरीवाडी येथील वारकरी आणि मांजरी येथील श्री स्वामी समर्थ मंडळाचे सेवेकरी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी.